नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील आपल्या प्रश्न उत्तरांच्या पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे दर प्रत्येक आठवड्याला प्रत्येक शनिवारी आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी जे काही प्रश्न विचारलेले असतात कमेंटच्या स्वरूपात, तर त्याच्यापैकी काही निवडक प्रश्नांची आणि महत्वाचे जे काही प्रश्न असतात तर त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, त्याप्रमाणेच आज देखील आपण आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी विचारलेल्या 3 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्या सबस्क्राईबर मित्रांनी पहिला प्रश्न असा विचारला की जर एखादा ग्रामपंचायत सदस्य हा सलग 3 मासिक सभांना गैरहजर राहत राहिला असेल किंवा राहत असेल तर अशा परिस्थितीत त्या सदस्याला त्या संबंधित ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम करण्याचा कायदेशीर हक्क व अधिकार आहे किंवा काय, किंवा त्या सदस्याला आपण कशा स्वरूपामध्ये अपात्र करू शकतो, या संदर्भात एक प्रश्न विचारलेला होता. तर मित्रांनो, या प्रश्नांचं उत्तर घेताना एक गोष्ट लक्षात द्या की कुठलाही ग्रामपंचायत सदस्य हा जर फक्त 3 सलग मासिक सभांना गैरहजर असेल तर अशा परिस्थितीत आपण त्याला कोणत्याही कायद्यानुसार किंवा कोणत्याही कायद्यातील तरतुदीनुसार अपात्र करू शकत नाही किंवा त्याला सदस्य म्हणून काम करण्यास रोखू शकत नाही. कारण ग्रामपंचायत अधिनियम 1958 याच्यातील कायदेशीर तरतुदींचा जर आपण आधार घेतला किंवा त्याच्यातील तरतुदींचा जर विचार करून आपण सल्ला घेण्याचा प्रयत्न केला तर असं दिसून येतं की कुठलाही ग्रामपंचायत सदस्य असो, सरपंच असो किंवा उपसरपंच असो, हा जर त्या ग्रामपंचायतीचा सदस्य असून तो जर सलग 6 मासिक सभांना गैरहजर राहिला असेल आणि ते गैरहजेरीचं कारण हे जर समर्पक असेल किंवा समाधानकारक असेल तर अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला तो संबंधित ग्रामपंचायत सदस्य याला अपात्र करता होऊ शकतं. मित्रांनो, यामध्ये 2 महत्वाच्या अटी आहेत. पहिली अट म्हणजे जर तुम्हाला ग्रामपंचायतीच्या सदस्याला अपात्र करायचं असेल की तो मासिक सभांना गैरहजर राहिला म्हणून, तर यासाठी पहिली अट म्हणजे तो सलग 6 ग्रामसभांना किंवा 6 मासिक सभांना हा गैरहजर असला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची अट म्हणजे त्याच्याकडे असं समर्पक कारण पाहिजे की तो त्या ग्रामसभांना हजर राहू शकत नव्हता. जर हे दोन्ही अटी त्यांनी जर पूर्ण केल्या असतील तरच त्याला आपण अपात्र करू शकतो. आता मित्रांनो, दुसरा प्रश्न असा आहे की जर समजा एखाद्या प्रकल्पग्रस्ताची जमीन किंवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीची जमीन ही महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी संपादन केली परंतु उतार्यावरती त्या स्वरूपाचा कोणताही परिणाम हा झालेला नव्हता, परंतु आज रोजी म्हणजे 20-22 वर्षापूर्वी जर तुम्ही जमीन संपादन केली असेल परंतु त्या संपादनानंतर देखील जर त्या सातबाऱ्यावर त्याचा परिणाम झाला नसेल तर अशा परिस्थितीत आणि आज जर त्या सातबाऱ्यावर त्याचा परिणाम झाला म्हणजे संपादनानुसार ते क्षेत्र हे सातबाऱ्यावरून कमी करण्यात आलं तर अशा परिस्थितीत आज रोजी त्या प्रकल्पग्रस्त व्यक्तीला ते प्रमाणपत्र देता येईल का, तर याचं उत्तर हो आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही जमीन जर महाराष्ट्र शासनाने ही संपादन केली तर त्याचा अवाढ होतो. अवाढ झाल्यानंतर त्या व्यक्तींना जमीन संपादनाच्या मोबदल्यात काही रक्कम दिली जाते किंवा त्याचा पुरावा म्हणून त्यांना 12-2, 12-3 ची नोटीस देखील दिली जाते. आणि हे जे नोटीस असते किंवा अवार्ड असतो तर हा देखील तुमच्या जमीन संपादनाचा पुरावा असतो. आणि जर एवढ्या दिवसानंतर जर जमीन संपादन झाली परंतु त्याचा जर इफेक्ट हा आज रोजी सातबाऱ्यावर आला असेल तर आज रोजी देखील तुम्हाला प्रमाणपत्र मिळण्यासाठी कायदेशीररित्या अर्ज करता येऊ शकतो. मित्रांनो, तिसरा आणि महत्वाचा प्रश्न असा विचारलेला होता की समजा एखाद्या स्वकष्टार्जित मिळकतीची जी काही शेती आहे तर त्या शेतीची अगोदर वाटणी झाली आणि वाटणी झाल्यानंतर त्या वाटणीचा इफेक्ट हा सातबाऱ्यावर झाला नाही, म्हणजे वाटणीपत्र झालं परंतु वाटणीपत्रानुसार त्या सातबाऱ्यावर त्या लोकांची नावं ही नोंदवली गेली नाहीत आणि त्याच व्यक्तीने ज्या व्यक्तीने त्याची वाटणी करून दिली होती त्याच व्यक्तीने जर तीच जमीन ही जर बक्षीसपत्राने एका 63 इसमाला जर म्हणजे हस्तांतरित केली तर अशा परिस्थितीत कुठला व्यवहार हा कायदेशीर होईल, असा एक प्रश्न आपले सबस्क्राइबर मित्रांनी विचारलेला आहे. आता मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमची जमीन ही स्वकष्टार्जित जरी असली तरी त्या मिळकतीचं स्वरूप हे कसं आहे, म्हणजे ती मिळकत
ही तुम्हाला कशा स्वरूपात आलेली आहे, म्हणजे ती मिळकत जर एखाद्या स्त्रीच्या लाभात असेल तर त्या स्त्रीला त्या जमिनीचा वाटणी करण्याचा हक्क आणि अधिकार हा हिंदू कायद्यानुसार दिलेला नाहीये. परंतु ती जमीन जर एखाद्या पुरुषाची असेल तर अशाच परिस्थितीत त्या जमिनीचा वाटणी करण्याचा अधिकार हा कायद्यानुसार त्याला देण्यात आलेला असतो. त्यानंतर मित्रांनो, की जर ती वाटणीचा जर फेरफार झाला असेल आणि तो फेरफारानुसार जर उतार्यावरती त्याचे नावही आलेले नसेल आणि त्यानंतर जर बक्षीसपत्र करून दिलं, ते बक्षीसपत्र जरी नोंदणीकृत असलं किंवा साध्या कागदावर असलं किंवा नोटरी असलं तर त्याच्याने काही फरक पडणार नाही. कारण कायदा असं बघेल की अगोदर या मिळकतीचं हस्तांतरण हे वाटणीच्या आधारे झालेलं आहे, म्हणून केवळ त्याची नोंद सातबाऱ्यावर झाली नाही म्हणून त्या वाटणीचा जो इफेक्ट असतो किंवा ज्या त्या वाटणीचा जो प्रभाव आहे तो कमी होणार नाही. म्हणून बक्षीसपत्राने जर ते नंतर तीच जमीन जर बक्षीसपत्राने दिली तर अशा परिस्थितीत अगोदर जे झालेलं हस्तांतरण आहे म्हणजे वाटणीने जर ती जमीन ही मिळालेली असेल तर वाटणीचाच इफेक्ट हा सातबाऱ्या उतारावर कायद्याने व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आपल्या सबस्क्राइबर मित्रांनी विचारलेल्या 3 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील किंवा वैयक्तिक तुम्हाला जर कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकता.